अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात गडिंग्लज येथील योगेश हरी साळुंके यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ओंकार गायकवाड, सुनीता उर्फ शणया पाटील आणि इतर 5 अनोळखी आरोपींनी योगेश साळुंके यांना त्यांच्या ओळखीचे ओंकार गायकवाड व सुनीता पाटील यांनी गाडीतून हॉटेलमध्ये नेले. जेवणानंतर अनोळखी 5 जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसून मारहाण केली आणि खंडणीची मागणी केली. यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपींचा शोध घेतला. पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर प्रवीण मोहिते व लखन माने हे 2 आरोपी सापळ्यात सापडले असून त्यांच्याकडून अपहरणाच्या वेळी चोरी केलेल्या सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचा गडिंग्लज पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.